रामराजे एक्झिट पोल से आपण कल बघितलेले आहेत, मात्र उत्तर प्रदेश वासियांचा कल नेमका काय सांगतोय? तू पूर्ण एक दोन महिने उत्तर प्रदेश मध्ये होतास, काय माहोल आहे आज? रेश्मा, लखनऊमध्ये मी आहे, जी की राजधानी आहे उत्तर प्रदेशाची, आणि लखनऊमध्ये म्हटलं जातं की मुस्कुराइए आप लखनऊ में है। आज कळणार आहे की कोण हसणार आहे आणि कोण नाराज होणार आहे। त्यामुळं परंतु मला हे दीड महिना फिरताना पूर्ण जाणवलं की हसत कोण होतं, मुस्कुरा कोण करत होतं, तर वोटर करत होता। कोणता वोटर? की जो गरीब आहे, ज्याला कोविडचा मोठा फटका बसलेला आहे दोन वर्ष, ज्याच्या घरामध्ये धान्य नाही आहे, तो हसताना दिसला। ती महिला हसताना दिसली की जिला सुरक्षेची गरज होती आणि जे गुन्हेगारीकरण झालं होतं ते कुठेतरी कमी होताना दिसून आलेलं आहे। परंतु आता खरंतर योगी आदित्यनाथ म्हणा किंवा अखिलेश यादव या दोघांचाही कस लागलेला आहे आणि जे नॅरेटिव्ह सेट करण्यात आलं सुरुवातीपासूनच, डबल इंजिनची सरकार, डबल इंजिनची सरकार म्हणजे की एकीकडे योगी आणि दुसरीकडे मोदी। आपण रेश्मा जर पाहिलं की 2017 योगींचा चेहरा नव्हता, तेव्हा मोदींच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवल्या गेल्या होत्या। परंतु नंतर योगी आदित्यनाथ यांनी 5 वर्षांमध्ये आपल्या कामावरून त्यांचा जो चेहरा आहे तो उत्तर प्रदेशामध्ये एक प्रॉमिनंट चेहरा असल्याचं दाखवून दिला आणि संपूर्ण देशामध्ये संपूर्ण देशाने त्याची झलक सुद्धा पाहिलेली आहे। त्यामुळे यावेळेस जो बदल आहे तो आहे योगी ब्रँड, एक ॲडिशन ब्रँड झालेला आहे योगी ब्रँड। याचा कितपत परिणाम होतोय ते सुद्धा बघावं लागणार आहे। दुसरा मुद्दा म्हणजे की मोदींच्या ज्या रॅलीज आहेत त्याचा सुद्धा मोठा परिणाम झालेला आहे। खरं तर हे जे वेगवेगळे टप्पे आहेत, आपण काल सुद्धा यावर चर्चा केली होती की पहिल्या टप्प्यापासून 7व्या टप्प्यापर्यंत उत्तर प्रदेश हे एवढं मोठं राज्य आहे की प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी गणितं आहेत। जसं की महाराष्ट्रामध्ये आहे पश्चिम महाराष्ट्र की जो शुगर बेल्ट आपण मानला जातो, संपन्न मानला जातो, तसंच उत्तर प्रदेशमध्ये पश्चिम उत्तर प्रदेश मानला जातो, पश्चिम यूपी की जो शुगर बेल्ट आहे, जो सदन आहे आणि जिथे ऊस उत्पादन जास्त आहे, त्यामुळे तिथल्या समस्या वेगळ्या आहेत। आणि तिथल्या आणखीन एक समस्या आहे ते म्हणजेच की हा पश्चिमचा जो बेल्ट आहे, म्हणजे की जो मेरठ येतो, बागपत येतो, शामली हा परिसर येतो, आणि जिथे जाट लँड म्हटलं जातं की जिथे जाट मतदार मोठ्या प्रमाणात हे आहेत दिल्लीच्या जवळ, दिल्लीच्या सीमेवर आहेत, आणि त्यामुळं दिल्लीमध्ये जे शेतकऱ्यांचं आंदोलन झालं होतं तर कुतूहल लागलं होतं की याचा परिणाम काय होणार आहे या उत्तर प्रदेशच्या, पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये। आणि दुसरा एक फॅक्टर म्हणजे याच भागामध्ये तो म्हणजे की राकेश टिकैत यांचा, आणि राकेश टिकैत यांनी जी भूमिका घेतली होती वारंवार भाजपच्या विरोधामध्ये ती किती मारक आहे। आणि आणखीन एक महाराष्ट्राच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर म्हणजेच की शिवसेना, शिवसेना सुद्धा आपल्या जागा इथं लढवत आहे। आदित्य ठाकरे यांनी सुद्धा प्रचार केला, सुरुवात जी केली होती ती संजय राऊत यांनी केली होती राकेश टिकैत यांची भेट घेऊन, आणि त्यामुळं शिवसेनेला इथं आप यापूर्वी कधी यश मिळालं नाहीये, यावेळेस यश मिळतंय का? कारण आदित्य ठाकरे हे स्वतः प्रचाराला आले होते, 2-3 ठिकाणी प्रचार सुद्धा त्यांनी केला, प्रयागराजमधल्या मतदारसंघामध्ये प्रचार केला, तिथं महिला उमेदवार आहे त्यांची, त्यामुळे यावर सुद्धा एक लक्ष द्यावं लागणार आहे। परंतु शिवसेनेचा इथे बेस नाही आहे, त्यामुळं शिवसेनेकडून अपेक्षा सुद्धा करणं हे चुकीचं आहे म्हणा। परंतु भाजप आणि समाजवादी पार्टी यावेळेस अखिलेशनं वन मॅन आर्मीसारखं लढलेलं आहे, आपल्याला विसरता काम आहे। भाजपकडे सर्व यंत्रणा आहेत, भाजपकडे केंद्रीय मंत्री आहेत, भाजपकडे राज्यातील मंत्री आहेत, साम दाम दंडभेद सगळं आहे, परंतु एकीकडे फक्त अखिलेश यादव होता आणि हाच अखिलेश यादवचा जो आहे तो मायनस पॉईंट राहिला। कारण अखिलेश यादवच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही मोठा नेता समाजवादी पक्षामध्ये दिसला नाही आणि त्यामुळं लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी खूप संघर्ष करावा लागत होता। जिकडे अखिलेश यादव यांची 1 रॅली व्हायची तिथेच भाजपच्या किमान 10 रॅली व्हायच्या, मग हे कंपॅरिझन कसं करणार? भाजपनं संपूर्ण यंत्रणा जी आहे ती जिंकण्याच्या उद्देशानेच निर्माण केली होती। आणि दुसरा एक रेश्मा आणखीन एक मुद्दा आहे की अखिलेश यादवला 7 इतर पक्षांची मिळाली नाही, म्हणजे की मायावतींनी मायावतींची मिळाली नाहीये, तिथं चंद्रशेखर रावण यांची सुद्धा 7 मिळाले नाहीये। जर एम वाय फॅक्टर म्हणजे मुस्लिम आणि यादव फॅक्टर हे दोन मतदार जो आहे तो अखिलेश यादव यांच्याकडे आहे, पण त्याच्यासोबत जर दलित जोडला गेला असता, मायावतीचा मतदारसंघ जर जोडला गेला असता तर मात्र भाजपला इथे कठीण होतं की हे संपूर्ण सत्तेमध्ये पुन्हा येणं, कारण या 3 मतदारांच्या जोरावर सपा पुढे गेली असते, परंतु तसं घडताना आपल्याला जमिनीवर दिसलं नाही। आम्ही प्रत्येक गावामध्ये गेलो, गावामध्ये गेल्यानंतर तिथल्या लोकांशी पाहिलं। मी आझमगडमधल्या एका मढियाचं उदाहरण सांगतो, तिथे दलित वस्तीमध्ये गेल्यानंतर एका महिलेला विचारलं की कोण चांगलं काम केलं, तर तिनं उदाहरण दाखवलं, म्हटलं की मला घरं दिले, मला राशन मिळतं, मला किसाने मिळते, म्हणजेच की जे 1.5-1.5 हजार रुपये जे सरकारकडून दिले जातात, म्हणजे की हातामध्ये पैसे येतोय आणि त्यामुळे
माझ्या जोपर्यंत मी आहे जगणार आहे तोपर्यंत मी भाजपला मतदान करणार आहे, तर असा सुद्धा मतदार आला. तर दुसरीकडे तरुण वर्ग जो आहे तो त्याच्यामध्ये सपाची सुद्धा क्रेज दिसली, अखिलेश यादव यांची सुद्धा क्रेज दिसली. परंतु अखिलेश यादव यांची जी अगोदरची प्रतिमा होती आणि त्यांनी ज्या गुन्हेगारांना उमेदवारी दिली किंवा सोबत घेतलं, तर ती प्रथम उत्तर प्रदेश 403 आमदार असलेलं उत्तर प्रदेश हे राज्य आहे, त्यामुळे तिथलं राजकारण जिल्हा गणिक बदलतं. स्वाभाविकपणे संपूर्ण देशाला उत्सुकता लागलेली आहे की इथे पुन्हा एकदा योगी सरकार येणार की इथे सपा काही चमत्कार करणार. रामराजे तुम्ही आपल्यासोबत राहाच.